सबस्क्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे। आपल्यालाच सुखी बारीक सुकट असते, बारीक जवळा बोलतात त्याला, त्याची आपल्याला भाजी करायची। तरी सुकट आपण स्वच्छ निवडून घेतले, खडे काढून घेतले, पाकडून घ्यायची। आता आपल्याला भाजून घ्यायचे। एक भांडं भरून घेतले, आपल्याला जेवढी पाहिजे ते आपल्या अंदाजाने घ्यायची। छान भाजून घ्यायचे भरपूर। भाजल्यानंतर आपल्याला ही धुवून घ्यायची, स्वच्छ चाळणीमध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची। आता ही सुकट आपण भाजून स्वच्छ धुवून घेतली, चाळणीत टाकायची आणि स्वच्छ धुवायची, कारण याच्यामध्ये बारीक रेती असते ती निघून जाते। तर आता आपण ही धुवून घेतले, भाजून धुवून सुकट। तेल घेतलंय फोडणीसाठी, कांदा घेतलाय। हा कांदा मी दोन घेतलेत, पण जास्त कांदा असेल तेवढं चांगलं। एक मिरची घेतले बारीक चिरून, दोन टोमॅटो, कोथिंबीर, थोडस कोकम, हळद लागणार आहे आपल्याला, मिरची पावडर, धना पावडर आणि मीठ चवीनुसार। इकडे आपण कढई तापत ठेवलेली आहे, तर तेल टाकून घेऊया आपण। तेल थोडं जास्त लागतं, आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, कमी जास्त प्रमाण। आता कांदा टाकूया आपण, मिरची आणि कांदा टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। कांदा टाकल्यानंतर मीठ टाकलं ना की कांदा छान भाजतो। दोन मिनिटं भाजून घेऊया मोठ्या गॅसवरती। तर कांदा थोडा लालसर झाला, आता टोमॅटो टाकायचे आपल्याला, कोकम टाकायचे दोन ते तीन तुकडे, थोडीशी हळद टाकायची आपल्याला, पाव चमचा हळद टाकायची, धना पावडर टाकायची एक चमचा, थोडं परतून घेऊया आपण तेलामध्ये। तर लाल तिखट टाकायचे, जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असला तर तुम्ही टाका, नाहीतर मिरची पावडर टाकली तरी चालते आपल्या आवडीनुसार। हे छोटे छोटे मी दोन चमचे टाकले। आता आपल्याला सुकट टाकायची, भाजून धुवून घेतलेली सुकट टाकायची। छान आपल्याला परतून घ्यायचे हे सगळं, अगदी झटपट होते ही भाजी। तर आपण थोडा गॅस वाढवूया, आणखी दोन ते तीन मिनिटं तेल फुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची। याला काय जास्त वेळ लागत नाही, कारण आपण सुकट पहिली भाजून घेतलेली आहे। आपण एक सारखे हलवत राहूया दोन ते तीन मिनिटं तेल सुकेपर्यंत। छान परतून घेतले आपण दोन ते तीन मिनिट। आता आपल्याला काय गॅस बंद करायचंय आणि कोथिंबीर टाकायची, भरपूर कोथिंबीर टाकायची। याच्यामध्ये तुम्हाला जर रस्सा पाहिजे असला तर पाणी थोडं टाकायचं आणि थोडी शिजून द्यायची। छान सुकट आपली तयार झाले, काढून घेऊया आपण। मस्त गरमागरम आपली सुकटीची भाजी तयार झाली खाण्यासाठी। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर अतिशय छान लागते आणि वरण भाताबरोबर तर अतिशय उत्तम लागते। तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, हा माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागेल आणि अशी सुकट बनवायला लागेल तुम्हाला। आणि व्हिडिओ बघितल्यानंतर सुकट अशीच बनवून बघा आणि नंतर मला सांगा की कशी झाली म्हणून। व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।